महत्त्वाची बातमी आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी नीरव मोदी संदर्भातली ही बातमी आहे। नीरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आलेली आहे। गेली अनेक महिने सातत्याने नीरव मोदी संदर्भात अनेक बातम्या येत होत्या, त्याला अटक करण्यासंदर्भातल्या संदर्भात प्रयत्न सुरू होते आणि आता लंडन मध्ये नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत काय सांगाल? गेल्याच आठवड्यामध्ये या संदर्भात नीरव मोदीच्या विरोधामध्ये वॉरंट जारी करण्यात आला होता। महत्वाचं म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये जवळपास 13,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा करण्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि त्या संदर्भात गेल्या एक महिन्यापूर्वी ज्या पद्धतीनं तो रस्त्यावरती मनमोकळा फिरायला मिळाला होता, त्यानंतर या संदर्भात गेल्याच आठवड्यामध्ये कोर्टाने निर्देश दिला की त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केला या सगळ्या प्रकरणामध्ये। आणि नीरव मोदी जो आहे हा भारतातून बँकेचे पैसे लुटून पळून गेलेला व्यक्ती होता आणि अशा व्यक्तीच्या विरुद्ध ही कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आला। आज त्याला अटक करण्यात आली आणि जवळपास 3:30 वाजता दरम्यान त्याला खास करून कोर्टासमोर हजर करण्यात येईल। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर नीरव मोदीच्या विरुद्ध एक मोहीम जे सरकारने राबवली होती ईडीच्या वतीनं प्रवर्तन निदेशालयाच्या वतीनं ती जवळपास यशस्वी झाल्याचं मानता येईल। ही आताची मोठी बातमी आहे की नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आहे। नक्की नीरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि जसं आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत 3:30 वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाईल। लंडन मधल्या कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। ग्लोबल डायमंड ज्वेलरी हाऊस याची स्थापना त्याने केली, ही स्थापना 2010 साली करण्यात आली। त्यानंतर हिरे व्यापारामधलं मोठं नाव होतं नीरव मोदी याचं, मात्र त्याने अनेक बँकांना गंडा घातला आणि तो लंडनमध्ये पसार झालेला होता। गंडा घातला म्हणण्यापेक्षा जे लोन घेतलेलं होतं ते त्याने फेडलं नाही आणि त्यानंतर तो लंडनमध्ये निघून गेलेला होता। आणि त्याचविषयी आत्ताची अपडेट या घडीची सगळ्यात मोठी बातमी, नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि 3:30 वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। प्रशांत, त्याच्या पार्श्वभूमीविषयी सांगाल, आतापर्यंत ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तो लंडनमध्ये निघून गेल्यानंतरच्या त्याविषयी काही सांगता येईल का? खास करून जर बघितलं आपल्याला माहित असेल की पंजाब नॅशनल बँकेने मोठा घोटाळा केला होता, जवळपास 13,000 कोटीपेक्षा जास्तीचा हा घोटाळा होता। या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे बँकांमध्ये ठेवीच्या रूपात असतात ते त्यांनी फसव्या पद्धतीने घेतले आणि ज्या पद्धतीनं हे सगळे पैसे त्यांनी लुटून तो निघून गेला असं म्हणता येईल परदेशामध्ये, आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती, पंजाब नॅशनलच्या बँकेसमोर एक मोठं वित्तीय संकट निर्माण झालं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं तो भारतातून पळून गेला, या संदर्भात विरोधी पक्षाने आरोप लागला होता की भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने तो पळून गेला आहे, नीरव मोदी जो आहे या नीरव मोदीच्या मागे कुठंतरी भारतीय जनता पक्षाचा हात आहे, अशा प्रकारची चर्चा या सगळ्या पार्श्वभूमीवरती होती। आणि ज्या पद्धतीनं जर बघितलं जातं गेल्या काही साधारणतः 6 ते 7 महिन्यापासून ज्या पद्धतीनं तो इथं पळून गेला होता, त्यानंतर गेल्या 2 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने तो रस्त्यावरती बिंदुळक फिरताना पाहला आणि या ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भात वॉरंट जारी करण्यात आला होता कोर्टाने आणि कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतर त्याच्यावरती आज त्याला अटक करण्यात आली, हे महत्त्वाची बातमी आहे। नक्की कोर्टात त्याला हजर केलं जाईल, तिथे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेलच, मात्र सातत्याने भारताकडून हेही प्रयत्न सुरू आहेत की नीरव मोदीचं भारताकडे प्रत्यार्पण होईल, याविषयी काही सांगता येईल, स्पष्ट करता येईल? प्रशांत, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं हे सगळी चर्चा आहे, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण नीरव मोदीला अटक होणे हे मोठी घटना मानावी लागेल आणि ज्या पद्धतीने नक्की प्रशांत आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा, मात्र आता आपल्याबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहे दूरध्वनीवरून। उज्ज्वल सर, आता जर माहिती आपण बघितली, कळतंय नीरव मोदीला अटक करण्यात आलेली आणि काही वेळामध्ये त्याला कोर्टात हजर केलं जाईल, आपण काय सांगाल? निश्चितपणे गुन्हेगार हस्तांतर कायद्याच्या नुसार नीरव मोदीला जे नॉन अवेलेबल वॉरंट निघालेलं होतं, म्हणजे अर्थात ज्या वेस्टमिन्स्टरच्या न्यायालयात त्याला आता हजर केलं जाईल, त्याला अटक केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याला हजर करून तिथे तो जामिनावरची मुक्तता मागू शकतो आणि तेथील प्रचलित कायद्यानुसार नीरव मोदीला जामीन देखील मिळू शकतो। परंतु याच्या पुढचं पाऊल म्हणजे नीरव मोदीच्या विरुद्ध गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं आपल्याला
मानायला हरकत नाही आणि खात्री आहे की नीरव मोदी याच्याविरुद्ध सकृत दर्शनी भरपूर पुरावा असल्यामुळे हा नीरव मोदीला भारतात परतावं लागेल. नक्की उज्ज्वल सर, आतापर्यंतची नीरव मोदी संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे, ज्या काही घडामोडी घडलेल्या त्या पार्श्वभूमीवर आता त्याला कोर्टात हजर केल्यानंतरची प्रक्रिया काय असेल, म्हणजे त्याला त्याने जामिनासाठी मागणी करणं या व्यतिरिक्त पुढची प्रक्रिया काय असेल? नीरव मोदीला विचारलं जाईल त्याला गुन्हा कबूल आहे का, म्हणजे गुन्हा कबूल म्हणजे त्याला भारतात परत पाठवण्याची त्याची स्वीकृती आहे का, आणि स्वीकृती असेल तर ताबडतोब त्याला मग ते होम मिनिस्टरकडे पाठवलं जातं ब्रिटिश सरकारच्या, आणि त्यांची त्याच्यावरती सही झाल्यानंतर पाठवण्यात येईल. पण जर समजा नीरव मोदीने सांगितलं की मी निर्दोष आहे, भारतात मला परतायचं नाही असं म्हटल्यानंतर मग त्याला जामिनाच्या ती प्रक्रिया सुरू होईल, आणि मग त्याच्यानंतर क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस जे भारताचं प्रतिनिधित्व करतं ते नीरव मोदीच्या विरुद्ध सकृत दर्शनी काय काय पुरावा आहे, त्याने कशा प्रकारचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे हे सगळं त्याला तिथे आपल्याला सांगावं लागतं, आणि ते सांगितल्यानंतर मग त्याची हिअरिंग सुरू होईल आणि मग त्याच्यावरती न्यायदंडाधिकारी ऑर्डर. नक्की सर, उज्ज्वल सर, अर्थातच आता नीरव मोदी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करेल, या सगळ्यामधनं तो बचावेल कसा याचा प्रयत्न करेल, त्यासाठीच्या त्याच्याकडे काय संधी आहेत? नीरव मोदी वेगवेगळ्या प्रकारचे बचाव होऊ शकतो. त्याने सांगितलं की मी बँकेचं कर्ज थकवलेलं आहे, आणि बँकेचं कर्ज थकवणं म्हणजे काही फौजदारी स्वरूपाचं गुन्हा नाही, मला भारतात पाठवल्यावरती माझ्या मानवी हक्काचं संरक्षण केलं जाणार नाही, अशा प्रकारचे वेगवेगळे तो बचाव होऊ शकेल. अर्थात हे सगळे बचाव त्याचे तकलादू असतील, कारण नीरव मोदीच्या विरुद्ध भक्कम पुरावे तपास यंत्रणेने गोळा केलेले आहेत. नीरव मोदीने भारतीय दंडसंहितेने कशा प्रकारचा गुन्हा करून लोकांना कशा रीतीने फसवला आहे, कशा रीतीने फ्रॉड केला आहे, याची जंत्री न्यायालयात दिली जाते आणि मग त्याच्यानंतर नीरव मोदीच्या विरुद्ध आदेश पास. नक्की सर, मगाशी सांगताना तुम्ही असं म्हणालात की आपल्याला या गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील की कशा पद्धतीने नीरव मोदी इथे अनेक बँकांना फसवून तिकडे गेलेला आहे, तर तो एक आपल्या सगळ्या यंत्रणांसमोर मोठा टास्क असेल. आपल्या यंत्रणेला निश्चितपणे डाग हा म्हणता येणार नाही, कारण असं आहे की हा त्याचा फ्रॉड उघडकीला येण्याच्या अगोदर तो पळून गेलेला होता. आपल्याला उशिरा जाग आली ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. अशा उशिरा जाग येण्याला कारण काय, कोण जबाबदार आहे याचा शोध सरकारला करावा लागेल. परंतु बँकांची देखील एक जबाबदारी असते की अशा प्रकारचं मोठ्या प्रकारचं कर्ज देऊन कर्ज थकवल्यानंतर कोणी जर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केलेला असेल तर त्याच्या अटकावासाठी त्यांनी सरकारकडे ताबडतोब मागणी करायला पाहिजे होती. फक्त या बाबतीत सरकारलाच दोषी धरून चालणार नाही, कारण बँकेच्या दैनंदिन व्यवहाराकडे सरकारचं लक्ष नसतं. बँकेंनी स्वतःची इंटरनल कॉन्शियस मॅनेजमेंट ही उभी करायला पाहिजे. नक्की सर, अजून एक प्रश्न, विजय मल्ल्याची जी केस होती तर त्याच्यासाठी भारतीय यंत्रणांनी ज्या पद्धतीने काम केलं, जितक्या वेगाने काम केलं ते पाहता आपण असं म्हणू शकतो की या वेळेला म्हणजे नीरव मोदीच्या वेळेला आपल्याला फार लेंदी प्रोसेस नसेल आपल्यासाठी? नाही, नीरव मोदी करता प्रोसिजर वेगळी असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण नीरव मोदी आता स्वतःपर्यंत लपवत होता आणि शेवटी इंग्लंडमध्ये त्याला त्याचा ट्रेस झाल्यानंतर त्याच्यावरती वॉरंट बजावण्यात आलं आणि ब्रिटिश न्यायालयाच्या पद्धतीनुसार त्याला अटक होऊन त्याला न्यायदंडाधिकारी समोर हजर करून त्याची जामिनावरती मुक्त होऊ शकते. जर तो म्हणाला मला भारतात पाठवायचं त्याचं लगेच उद्या गठडी इकडे वळवण्यात येईल, अर्थात ते जर झालं नाही तर त्याच्याविरुद्ध गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार कारवाई सुरू होईल. नक्की आत्ता नीरव मोदीला लंडन मध्ये अटक झाली आणि त्याला कोर्टात हजर केलं जाईल, त्यामुळे आत्ताच आपण प्रत्यार्पणाविषयी बोलू शकतो का अजून वेळ लागला, आणि प्रत्यार्पणाची जी क्रिया असते ती सुद्धा खूप लांब असते का, म्हणजे मोठ्या कालावधीची असते का? इंग्लंड आणि भारताचा गुन्हेगार हस्तांतरचा कायदा झाला असल्यामुळे ही गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया ही तशी किचकट असते, परंतु आज मात्र त्याच्या अटकेमुळे नीरव मोदीच्या भारतात पाठवण्याचे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे असं आपल्याला यावेळेला म्हणायला हरकत नाही. अटक होणे हे त्यातील पहिलं पाऊल असतं, त्याच्यानंतर त्याच्यावरचं रेग्युलर हिअरिंग आता सुरू होईल. नक्की नक्की उज्ज्वल सर, धन्यवाद, आपण सविस्तर संवाद साधलात न्यूज 18 लोकमतशी, त्याबद्दल कायदेतज्ञ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम दूरध्वनीवर आपल्या सोबत होते. सगळ्या सविस्तर घडामोडी ते आपल्यापर्यंत मांडत होते. सगळ्यात पहिला मुद्दा तर त्यांनी मांडला की निदान त्याला अटक झाल्यामुळे, नीरव मोदीला अटक झाल्यामुळे आता प्रक्रिया तरी सुरू झालेली आहे, त्याला अटक झाल्यानंतर तो जामिनासाठी अर्ज करू शकतो, तिथे त्याला हे सांगावं लागेल की कशा पद्धतीने त्याच्यावर केले गेलेले आरोप खोटे आहेत, पण
त्यावेळेला भारतीय यंत्रणा सुद्धा हे सांगण्यासाठी सक्षम असतील, हे सांगण्यासाठी सगळे पुरावे देतील की वेगवेगळ्या बँकांमधून कशा पद्धतीने तो पैसे घेऊन निघून गेलेला आहे आणि त्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया असते ती जरी थोडीफार किचकट असली तरी सुद्धा इंग्लंड आणि भारतामध्ये प्रत्यार्पणाचा करार झाला असल्या कारणाने ती प्रक्रिया लांबणार नाही, खूप कालावधी त्यासाठी लागणार नाही. पण जसं उज्ज्वल निकम सर म्हणाले की कालावधी जरी लागला तरी आत्ता या घडीला नीरव मोदीला अटक झाल्यामुळे ही प्रक्रिया तरी सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत यांच्याशी पुन्हा संपर्क साधूया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. त्यांचा संपर्क काही क्षणापूर्वी तुटलाय, मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम आपल्याशी बोलत होते. विजय मल्ल्याची जी प्रक्रिया होती, ज्या पद्धतीने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न झाले त्याच अनुषंगाने तीच प्रक्रिया नीरव मोदीच्या बाबतीत सुद्धा असे असंही म्हणाले. नीरव मोदी कोण आहे याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 13,000 कोटींचा घोटाळा नीरव मोदीनं केलेला आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. माधव सर, सगळ्यात मोठी निदान सुरुवात तरी झाली आहे, सगळ्यात मोठी बातमी आहे नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली आहे आणि काही वेळामध्ये त्याला कोर्टात सुद्धा लंडनच्या हजर केलं जाणार आहे. ही खऱ्या अर्थाने एक मोठी बातमी आहे आणि आता काँग्रेस आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पुढे काय करणार हा प्रश्न त्यांच्यासाठी निर्माण होणार आहे. कारण त्यांना आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. नीरव मोदी जेव्हा बोलायला लागेल तेव्हा त्याला कर्ज कशी मिळाली, कुणाच्या मध्यस्थीने मिळाली, ही कर्ज मिळवण्यासाठी त्याने कुणाकुणाबरोबर काय काय केलं हे सगळं बोलायला लागल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी, पी चिदंबरम आणि या सगळ्यांना द्यावी लागणार आहेत. नक्की. मात्र माधव सर, आज आता नेमकं सुनावणी दरम्यान काय होतं हे बघणं महत्वाचं आहे. तो जामिनासाठी अर्ज करतो का, त्याला जामीन मिळतो का, त्याच वेळेला भारताकडनं सुद्धा कशा पद्धतीने नीरव मोदी वेगवेगळ्या बँकांना फसवून तिकडे गेलेला आहे हे सुद्धा तिथे स्पष्ट करावं लागेल, प्रूव्ह करावं लागेल भारतीय यंत्रणांना. आपण ते चांगल्या पद्धतीने तिथे स्पष्ट केलं, प्रस्थापित केलं, म्हणूनच त्याला तिथे अटक होऊ शकली. त्याला जामीन मिळणं किंवा न मिळणं हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. काय त्याला जामीन मिळाला म्हणून तो बेगुन्हेगार आहे असं शाबित झालं असं म्हणता येणार नाही. त्याला अटक झाली याचा अर्थ त्याच्यावरचा गुन्हा प्रथम दर्शनी स्पष्ट झाला हे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आणि हे भारतीय तपास यंत्रणांचं भारत सरकारचं फार मोठं यश आहे. आजपर्यंत गेल्या आता मोदी सरकारच्या काळामध्ये ही यश आपल्याला मिळालं. यापूर्वी कुठल्याही गुन्हेगाराबद्दल अशा तऱ्हेचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रातलं यश आपल्याला मिळालं नव्हतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की. आणि माधव सर, आता आता भारतीय यंत्रणांकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी सुद्धा प्रयत्न होतील निश्चितच. आपण ती मागणी करणार आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की विजय मल्ल्या असू दे, ऑगस्टा वेस्टलँड मधला ख्रिश्चन मिशेल असू दे, नीरव मोदी असू दे, या सगळ्या गुन्हेगारांना परदेशातल्या कायदा यंत्रणेमधून मार्ग काढून तिथे आपलं म्हणणं मांडून तिथे म्हणणं प्रस्थापित करून त्यांच्या कायद्याच्या मदतीने कायद्याच्या कचड्यात पकडण्यात आपलं सरकार यशस्वी झालं हे गेल्या 4 वर्षात पहिल्यांदा घडतंय. यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने हे केलं नव्हतं. नक्की. माधव सर धन्यवाद. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मुख्य प्रवक्ते भाजपचे माधव भांडारी दूरध्वनीवर आपल्या संपर्कात होते. सुरुवात झालेली आहे, नीरव मोदीला अटक झाली आहे, याचाच अर्थ प्रथमदर्शनी त्याच्यावर जे जे आरोप भारताकडून करण्यात आलेले आहेत ते स्पष्ट झालेले आहेत म्हणून त्याला अटक झालेली आहे. त्यामुळे यापुढची प्रक्रिया ही खूप वेळ जाईल अशी नसेल असं माधव भांडारी म्हणाले.